हाय, सध्या ना मी घरातच आहे, बाहेर कुठे जाताच येत नाही. अर्थात तुम्ही सुद्धा घरातच असाल. हा, पण मी माझ्या पुरता एक गोष्ट नक्की ठरवली आहे, ते म्हणजे रोज एखादं काम घ्यायचं आणि ते पूर्ण करायचं. तसंच आज मी असं ठरवलं होतं की आज मी माझं पुस्तकांचं कपाट आवरून ठेवणार. तसं केलंय मी, आणि पुस्तकांचं कपाट आवरता आवरताना मला छान रंगीत मस्त मस्त चित्र असलेली पुस्तकं सापडली. मला ना प्राण्यांची आणि पक्ष्यांच्या गोष्टी खूप आवडतात. हे पुस्तकही तसंच आहे. ही गोष्ट लिहिली आहे दीपक प्रहराज यांनी आणि याचा अनुवाद केलाय राहुल कोसंबी यांनी. आणि आता मी तुम्हाला म्हणतो ना, याच्यात छान छान चित्र आहे. ही चित्र काढली आहेत आर्य प्रहराज यांनी. ही गोष्ट ना मला खूप आवडली, म्हणून आता मला ती तुम्हाला सांगावीशी वाटली. सांगू? चला तर मग. दोन कुत्र्यांची गोष्ट. एका गावात दोन मुलं राहत होते. त्यातला एक मुलगा श्रीमंत होता. तो त्याच्या 3 मजली घरात राहत होता. तर दुसरा मुलगा गरीब होता. तो त्याच्या लहान झोपडीत राहत होता. त्या दोघांनी कुत्रे पाळले होते. श्रीमंत मुलाचा कुत्रा मोठा रुबाबदार होता. तर गरीब मुलानं रस्त्यावरचाच कुत्रा पाळला होता. दोघेही आपापल्या कुत्र्यांमध्ये खूप प्रेम करायचे आणि त्यांना फिरायला द्यायचे. श्रीमंत मुलाचा कुत्रा खूप काही शिकला होता. तो वेगवेगळ्या कसरती करायचा. तो असा टाकलेला बॉल पुढे मारून द्यायचा. एवढंच काय, असा बॉल नाकावरती ठेवून असा असा फिरवायचा. गरीब मुलाच्या कुत्र्याला टाईम जमायचं नाही. तो नक्कल करून पाहायचा. गरीब मुलाला आणि त्याच्या कुत्र्याला याचं खूप वाईट वाटायचं. कुत्र्याला वाटे त्यांना काहीच येत नाही. आणखी दिवशी गावात चोर शिरले. ते श्रीमंत मुलाच्या घराकडे निरखून पाहू लागले. कसे पाहू लागले? निरखून पाहू लागले. त्यांना वाटलं ह्या घरात आपल्याला भरपूर पैसे आणि खूप दागिने मिळतील. एके रात्री चोरांनी श्रीमंत मुलाच्या घरावरती दरोडा टाकला. गरीब मुलाच्या कुत्र्याने त्यांना पाहिलं होतं. त्यांनी त्यांचा पाठलाग सुद्धा केला होता. चोरांना घरात शिरताना पाहिले, पण त्याचा आवाज कोणी ऐकलाच नाही. काही वेळानं चोरीचा माल भरलेली पिशवी घेऊन घरातन बाहेर पडली. त्यावेळेला श्रीमंत मुलाचा कुत्र झोपलेलाच होता. गरीब मुलाच्या कुत्र्याने ते पाहिलं. गरीब मुलाचा कुत्रा त्यांच्या मागे धावायला लागला आणि जोर जोरात गुंकायला लागला. चोर पळायला लागले, कुत्रा मागे धावायला लागला, सारखा गुंकत होता. शेवटी त्या कुत्र्याला
मित्रांनी त्या चोरांच्या पायाचा चावाच घेतला. त्या चोरांनी त्याला मोडण्याचा प्रयत्न केला पण त्या कुत्र्याने असा तो चुकवला. तो कुत्रा भोंकत होता, चोर धावत होते. कुत्रा भोंकत होता, चोर धावत होते. गावातल्या लोकांनी चोरांच्या पळण्याचा आणि कुत्र्याच्या भोंकण्याचा आवाज ऐकला आणि ते सुद्धा त्या चोरांच्या मागे पळायला लागले. शेवटी चोर सापडले. गरीब मुलाच्या कुत्र्याने आपल्या मालकाकडे आनंदाने पाहिलं. गरीब मुलालाही गर्व वाटला. चोर सापडले होते. चोरीचा माल श्रीमंत मुलाला आणि त्याच्या कुटुंबाला परत करण्यात आला. आता श्रीमंत मुलाला वाईट वाटलं. त्याला तो प्रायश्चित्त करायचं होतं म्हणून त्याने काही पैसे घेतले, ते गरीब मुलाला दिले. गरीब मुलानं ते नम्रपणे नाकारले. श्रीमंत मुलाला कळे ना कसं काय या गरीब मुलाची समजूत घालायची. शेवटी त्याने कल्पना सुचली. एका मोठ्या समारंभाचं आयोजन करण्यात आलं आणि केलेल्या शौर्याबद्दल गरीब मुलाच्या कुत्र्याला एक बक्षीस देण्यात आलं. आता ते पदक त्या कुत्र्याच्या गळ्यात पाहायला मिळेल. गरीब मुलगा खुश झाला आणि सगळ्यांनाच आनंद झाला. कशी वाटली गोष्ट? आवडली का? आवडली असेल तर नक्की कळवा.